तर बघा आता इथे डी डील येतो मी. डी म्हणजे काय, त्यापासून कुठला व्हेरिएबल नाहीये, म्हणजे डिलीट कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट डिलीट करायचं म्हणजे काय करायचं नेमकं, तर व्यवस्थित लक्ष द्या. आपण इथं जो डिटर्मिनंट लिहिणार आहे ना, हा जो डिटर्मिनंट मी लिहिणार आहे तो डिटर्मिनंट नेहमी आपला एवढाच असला पाहिजे, लक्षात ठेवा बरं. हे जी लाईन आहे ना, ही जी लाईन, याच्या अलीकडचाच आपल्याला पार्ट बघायचं आहे, त्या लाईनच्या पलीकडे जायचं नाही. कधी कधी ऐकत जावं, है ना. तुम्हाला माहिती असेल सीता मैयाला लक्ष्मणजींनी सांगितलं होतं ना की लक्ष्मण रेखा क्रॉस नका करू, पण त्यांनी केली आणि त्यानंतर काय झालं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्यावरूनच रामायण घडलं होतं, बरोबर. मग आपल्यासोबत असं काही व्हायला नको म्हणून मी जेवढं सांगतोय ना तेवढं व्यवस्थित ऐका. या लाईनला आपल्याला क्रॉस करायचं नाहीये. आपण जेव्हा पण डिटर्मिनंट लिहिणार आहे तेव्हा फक्त लेफ्ट साईडवाला पार्टच यूज करणार आहे.